ही तुम्ही बघताय ही तोफ आहे आणि ही तोफ निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता लाडक्या बहिणीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात गाजते. मी तुम्हाला सांगू सर्वात मोठा फटाका हे बाळासाहेब ठाकरे आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा सर्वात मोठा फटाका आहे. सर्व म्हणतात की बाबा पवारसाहेबांचं राजकारण हे अत्यंत म्हणजे मुघली टाकणार आहे, भल्या भल्याला चक्कमध्ये टाकणार आहे. त्यामुळं निश्चितपणे त्यांना ही उपमी या ठिकाणी. निवडणुकीचे दिवस आहेत आणि राजकीय आतिषबाजी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. माझ्याबरोबर आहेत शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर, जे आपल्या नातवंडांबरोबर इथे फटाका मार्केटमध्ये आलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे फटाके या ठिकाणी खरेदी करताना आपल्याला दिसत आहे. जालना विधानसभा मतदारसंघ हा मराठवाड्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप मोठा गाजलेला आहे. खोतकर साहेब, एबीपी माझामध्ये सर्वप्रथम स्वागत. आज नातवंडासाठी तुम्ही खरेदी करायला आले, तुमच्या अर्थाने हे दिवाळीचं किती महत्त्व आहे सगळं? अरे वा, अर्थात दिवाळी हा संपूर्ण भारत देशामध्ये आणि साता समुद्राकडं मानला जाणारा हा उत्सव आहे आणि या उत्सवाचं काही एक वेगळं महत्त्व आहे आणि सर्व आनंदामध्ये गोर गरीब श्रीमंत सर्व या ठिकाणी या उत्सवामध्ये सहभागी होतात आणि आपापल्या परीने हा उत्सव साजरा करतात. त्यामुळं आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये खूप मोठं महत्व या सणाचं आहे. म्हणजे आता तुम्ही खरेदी करायला आलेत नातवंडाबरोबर, मी बघतोय की आता काय काय खरेदी आहे. फुलझडी आहेत, लहान लेकरांच्या सर्व गोष्टी आहेत, मुलांसाठी या ठिकाणी आहेत आणि काही मोठे घरच्यासाठी पण आपण या ठिकाणी घेतलेले अशा अशा पद्धतीचे घेतलेले सर्व नानदान मुलांसाठी नातवंडासाठी. आता काय आपलं काय आपल्याला काय उरवाचं काम नाही, आता नातवंडच आहेत मुलं किंवा नातवंड. आता राजकीय दिवस आहेत, बऱ्यापैकी फटाक्यांची फटकेबाजी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत असते. मी काही प्रश्न करेल तुम्हाला जेणेकरून मला असं म्हणायचं की हे जे सगळी फटाके खरेदी करत आहात या फटाक्यांचं एक वैशिष्ट्य आहे वेगवेगळं, तशी काही आपले राजकीय मंडळी आहेत की ज्यांचं सुद्धा काही काही वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. अर्थात मी तुम्हाला सुरुवात त्यांच्यापासून करेल ज्यांच्याशी तुमचा खूप ऋणानुबंध आहे, स्नेह आहे आणि अर्थात ते तुमचे राजकीय वरिष्ठ देखील आहेत. मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत की एकनाथ शिंदेंच्या बाबतीत तुमचं काय मत आहे आणि मला असं सुचवायचं की त्यांच्यासाठी कुठला फटाका इथं तुम्ही खरेदी करू शकाल आणि त्यांचं किती महत्व आहे? अच्छा, हे तुम्ही बघता ही तोफ आहे आणि ही तोफ निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता लाडक्या बहिणीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात गाजते आणि अत्यंत कमी अवधीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपला एक कामाचा ठसा जनसामान्य माणसाच्यावर या ठिकाणी मनावरती आणि विशेषतः महिलांच्या मनावरती या ठिकाणी बिंबवलेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब आमची ही तोफ आहे. मी आता असं म्हणेल की पूर्वाश्रमीचे जे तुमचे वरिष्ठ होते उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तुमचं काय मत आहे, त्यांच्यासाठी कुठला फटाका खरेदी करायला? मी तुम्हाला सांगू सर्वात मोठा फटाका हे बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा सर्वात मोठा फटाका आहे आणि अर्थातच त्यांचे चिरंजीव म्हणून त्यांचे एक राज्यामध्ये एक महत्त्व निश्चितपणे या ठिकाणी राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आहे. तेही एक मोठ्या घरातून माननीय शिवसेना प्रमुखांचा वारसा घेऊन या ठिकाणी राजकारणामध्ये काम करतात. ते एक चांगल्यापैकी ते एक फटाका राज्यातला आहे. शरद पवारांच्या बाबतीत तुमचं काय म्हणते, त्यांच्यासाठी कुठला फटाका खरेदी केला? पवारसाहेब कृषीतुल्य व्यक्तिमत्व आहे या राज्यातलं आणि ते पक्षविरहित वेगळ्या प्रकारचं नेतृत्व आहे. पण हे भुईचक्कर सारखं आहे त्यांचं, ते कधी कोणाला काय गुगली टाकतील, कधी काय करतील राजकारणामध्ये. हे सर्व म्हणतात की बाबा पवारसाहेबांचं राजकारण हे अत्यंत म्हणजे गुगली टाकणार आहे, भल्या भल्याला चक्कमध्ये टाकणार आहे. त्यामुळं निश्चितपणे त्यांना ही उपमा मी या ठिकाणी देईल. तुमच्या सहकारी पक्षाचे नेते असतील, समजा देवेंद्र फडणवीस असतील, त्यांच्याबद्दल काय मत आहे तुमचं, त्यांच्यासाठी कुठला फटाका हे राहणार आहे? रॉकेट कुठे आहे? रॉकेट आहे ना, रॉकेट आहे ते रॉकेट कधी कुठं घुसेल हे रॉकेट हे सांगता येणं शक्य नाही. हे देवेंद्र फडणवीस म्हणजे हे रॉकेट जे आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे हे रॉकेट कुठेही जाऊ शकतं आणि आपलं अचूक लक्षावर आदळतं. हा, अचूक लक्षावरती आदळतं, आतापर्यंत तरी अचूक लक्षावरती आदळलेलं आहे. बर, अजून एक सहकारी पक्षातले तुमचे नेते आहेत अजितदादांच्या विषयी तुमचं काय मत आहे, त्यांच्यासाठी कुठला फटाका जास्त महत्त्वाचा? तो फटाका सर्व ठिकाणी चालणारा फटाका आहे. अच्छा, सर्व ठिकाणी चालणारा फटाका आहे. म्हणजे त्याला आता उपा काय द्यायची त्याला, तर खर सर्व ठिकाणी चालणारा फटाका आहे तो, सर्व फटाका मोडतो फटाका तो. मी सुत्री बॉम्बची उपमा कोणाला द्याल बरं तुम्ही? अर्थात 100% सुत्री बॉम्ब या ठिकाणी एकतर या तोफेनंतर तुम्ही पुन्हा एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी
पवार साहेब या सर्वांची उपमा या ठिकाणी देईल. सगळेच बॉम्ब आहे. हो, राज्यामध्ये मोठे नेते म्हणल्यानंतर आज सणासुदीच्या बद्दल कोणाविषयी वाईट काय बोलायचं. आज दिवाळीचा सण आहे, सर्वांविषयी चांगलंच बोलावं लागेल. फटाके आम्ही नंतर पुढून निवडणुकीमध्ये. तर आता तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत जालन्याचे कैलास गोरंट्याल, माझे समजा विद्यमान आमदार बी होते त्यावेळेस, त्यांची तुमची बऱ्यापैकी टीकाटिप्पणी या राजकीय वातावरणामध्ये होताना दिसते, त्यांच्यासाठी तुम्ही काही फटाका सुचवला? नाही नाही नाही, त्यांना फटाक्याची उपमा काय द्यायची त्यांना. ठीक आहे, राजकारणामध्ये प्रतिस्पर्धी असतात, पण तो आजचा दिवस कोणाला नाव ठेवण्याचा नाही, त्यामुळे मी काही त्याबद्दल टीकाटिप्पणी करणार नाही. राजकीय फटकेबाजी या दिवसामध्ये होत असते, पण अशा प्रकारचा हा शुभ अवसर आपण दिवाळीचा पाहत असतो. नातवंडा बरोबरची ही दिवाळी तुमची कशी जात आहे आणि तुमच्यासाठी एखादा दिवाळीचा असा प्रसंग आहे जो फार अनुभवाने किंवा लक्षात आहे? बघा, गेली अडीच तीन महिने मी रस्त्यावर आहे, गावात आहे, गल्ली गल्ली बोळामध्ये आहे, कधी अशा प्रकारचा मला प्रसंग आला नाही. आज पहिला प्रसंग आला दिवाळीचा नातवंडामध्ये घेऊन बसण्याचा, आणि त्यामुळं माझ्या घर बाजूलाच असल्यामुळं चला म्हटलं मुलांना फटाके घेऊन द्यायला, आणि तुम्ही त्यात मला गाठलं इथं. तर मला असं वाटतं की हा एक आनंदाचा दिवस आहे आजचा दिवस. नंतर 20 तारखेपर्यंत आम्हाला वसंत घ्यायला, श्वास घ्यायला सुद्धा वेळ मिळणार नाही. या काळामध्ये सुद्धा फटाके ऐकायला मिळणार 100%. फटाके आता काय त्याच्याशिवाय राजकारणच असतं ना. मग ते फटकेबाजी आमची मंचावरची असते. आज आम्ही कोणाला नाव ठेवणार नाही. आज आम्ही आजचा दिवस आनंदाचा आहे. निश्चितपणे आम्ही काही लढ पण घेतलेले आहेत. हे लढ सुद्धा कुठे आपण घेतलेली, ही लढ मोठी लढ घेतलेली. या लढला नाव आता संजय राऊत साहेबांचे द्यावं लागणार आहे. खूप फुटतात त्यांचे फटाके, खूप फुटतात त्यांचे फटाके. त्या संजय राऊत साहेबांचं नाव द्यावं लागेल. एकूणच आपण बघितलं की मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी सगळेच लोक फटाके खरेदीसाठी येतात आणि अर्थात ते हा छोटा फटा हा सुत्री बॉम्ब जरी असला, तो मोठा बॉम्ब जरी असला, तरी हा श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून उदयाला येणारा हा सुत्री बॉम्ब आहे, भविष्यातला बॉम्ब. हे होते शिवसेना नेते अर्जुन खोतकर, जे की या ठिकाणी बघितलं की मोठ्या प्रमाणावरती सगळीच लोक दिवाळीसाठी फटाके खरेदी करताना पाहायला मिळत आहेत. अर्जुन खोतकर देखील या ठिकाणी दाखल झालेत, अर्थात 20 तारखेपर्यंत अशा प्रकारचे अनेक फटाके फुटतील असा त्यांचा दावा आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.